यंदाच्या निवडणुकीत भाजपपासून मराठा समाज दुरावला आहे हे स्वतः भाजपच्या नेत्यांनीही मान्य केले. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच मात्र भाजपला हे परवडणार नाहीये. त्यामुळे आता मराठा समाजाला पुन्हा जवळ आणण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद मिळेल असा सर्वांचाच कयास होता. 2019 पक्षबदल करतेवेळी त्यांना मंत्रीपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण राजेंना थांबवून भाजपने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना आता पुढे केले. खुद्द मोहोळ यांनीही आपली मंत्रीपदी वर्णी लागेल याचा विचार केलेला नसावा. मात्र यामुळे आता राजेंसारख्या खासदाराला थांबवून अगदीच नवख्या आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या मोहोळांवरती भाजपने डाव का खेळला? शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमकं आहे तरी काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मुरलीधर मोहोळ यांची मंत्रीपदी वर्णी लागण्यामागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा. भाजपच्या यंदा पश्चिम महाराष्ट्रातील अवघ्या 2 जागा निवडून आल्यात. पहिली म्हणजे सातारची जागा ही उदयनराजे भोसले आणि दुसरी म्हणजे पुण्याची जागा ही मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने निवडून आली आहे. सांगलीतून संजय काका पाटील, माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापुरातून रामसाद पुते यांचा पराभव झालाय. भाजपने मंत्रीपदी वर्णी लावताना निर्मला सीतारमण आणि जेपी नड्डा असे निवडक अपवाद वगळता लोकांमधून निवडून आलेले खासदार असा नियम लावला. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि मुरलीधर मोहोळ असे 2 पर्याय होते. आता हे दोघेही मराठा असल्याने या दोघांपैकी कोण असाही प्रश्न होता, तरी यात मुरलीधर मोहोळ यांनीच सरशी मारली आहे. त्यामुळे भाजप आता मुरलीधर मोहोळांना ताकद देऊन नवीन मराठा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करू शकतं. पण आता प्रश्न असा पडतो की उदयनराजे सुद्धा मराठा चेहरा असताना मोहोळच का? तर याचं उत्तर आहे ते म्हणजे पुणे शहर आणि जिल्हा. पुण्यात गत दोन्ही टर्मला भाजपचं लीड हे 3.5 लाखांच्या घरात होतं. यंदाही भाजपने विजय मिळवला असला तरीही मात्र हे लीड अवघ्या 1 लाखांवरती आले. आधी कसबा निवडणुकीतील पराजय, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत कमी झालेला लीड हा भाजपसाठी चिंतेचा विषय होता. याशिवाय पुणे जिल्ह्यात विधानसभेचे तब्बल 21 मतदारसंघ येतात. आगामी 4 आता विधानसभेच्या निवडणुकाही आहेत. तसंच जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड सारखी महापालिका आहे आणि सगळ्यात मोठी जिल्हा परिषदही, यांच्याही निवडणुका आगामी काही दिवसांमध्ये पार पडणार आहेत. तर या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांच्याऐवजी पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली असल्याचं बोललं जात आहे. आता मोहोळ यांची मंत्रीपदी वर्णी लागण्यामागचं तिसरं कारण म्हणजे भाजपकडे पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यातून मास बेस लीडर नाहीये. कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील, सांगलीतील संजय काका पाटील, शिवाय सुरेश खाडे, साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले, अतुल भोसले, सोलापूरमध्ये विजय देशमुख, सुभाष देशमुख असे चेहरे भाजपकडे आहेत. मात्र हे चेहरे त्यांच्या जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहिलेले. पुण्यात गिरीश बापट यांच्या निधनानंतर मात्र मोठी पोकळी तयार झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला नेहमीच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आयात करून पक्ष वाढवावा लागलाय. आणि या उलटच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अजित पवार, सतेज पाटील, विश्वजित कदम असे नेते तयार केलेत. तर आजच्या काळात हे नेते पुण्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे आणि राज्याचे प्रस्थापित नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पुण्यातून मोहोळांना ताकद देऊन भाजपचा पश्चिम महाराष्ट्रासाठी एक मास बेस लीडर तयार करण्याचा विचार असावा असं बोललं जातंय. आता चौथं कारण म्हणजे अजित पवारांना काउंटर करणारा चेहरा. अगोदर म्हटल्याप्रमाणे पुण्यात गिरीश बापट यांच्यानंतर भाजपकडे बडा नेता नाहीये. बापट यांच्या जागी भाजपने कोल्हापूरमधून चंद्रकांत पाटील यांना पुण्यात आणलं आणि निवडूनही आणलं, पण पुण्याचे नेते म्हणून ते काही तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळेच अजित पवार यांना काउंटर करू शकेल असा चेहरा भाजपला अत्यावश्यक होता. पुण्यातील विधानसभेच्या 21 निम्म्या जागांवरती राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर 2 खासदारही आहेत. दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेत सुद्धा अजितदादांची चांगली ताकद आहे. आजच्या घडीला अजित पवारांच्या राजकारणाची रेष ही मोहळांपेक्षा कितीतरी पटीने निश्चितच मोठी आहे, पण भाजपला कधी ना कधी ही रेष मारायला घ्यावी लागणार होती आणि हीच सुरुवात मोहळांच्या रूपाने केलीये असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आता मोहळांची मंत्रीपदी वर्णी लागण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते केंद्रामध्ये फडणवीसांचे कान, नाक आणि डोळे असा रोल प्ले करतील. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 चेहरे आहेत. यात नितीन गडकरी आणि पियुष गोयल हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वरिष्ठ आहेत, तर रामदास आठवले, प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे हे मंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील किंवा विश्वासातील नाहीयेत. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आपला एक विश्वासू चेहरा उतरवल्याचं दिसून येते. दिल्लीतील राजकारणावरती मोहोळ यांच्या माध्यमातून फडणवीस हे लक्ष ठेवून असतील हे मात्र निश्चित आहे.
त्यामुळे या सगळ्यांच्याच तुलनेत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद देऊन भाजपला मराठा चेहरा या व्यतिरिक्त फारसं काही हाती लागलं नसतं. ना ते मास लीडर म्हणून गणले जातात, ना त्यांच्याकडे एक जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. गत 15 वर्षांपासून खासदार असूनही त्यांच्याकडे स्वतःची कामगिरी म्हणून सांगण्यासारखं असं काहीच नाहीये. लोकसभेत सगळ्यात कमी उपस्थिती असलेला खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एखाद्या खासदाराची जेवढे दिवस एखाद्या अधिवेशनातील उपस्थिती असते नेमकी तेवढी सुद्धा उदयनराजे भोसले यांची 15 वर्षातील सुद्धा उपस्थिती नाहीये. प्रश्न विचारणं, चर्चेत सहभागी होणं याही गोष्टींमध्ये ते शून्य आहेत. आजपर्यंत त्यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही किंवा एकही खासगी विधेयक मांडलेलं नाही की त्या मांडलेल्या विधेयकांच्या चर्चेमध्ये ते सहभागी झालेत असं कधीही घडलेलं नाहीये. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.